नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर हायकोर्ट ऑफ बॉम्बेमार्फत तुमची जी मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झालेली होती सिपाई कनिष्ठ लिपिक आणि स्टेनोसाठी त्याच्या तुम्ही परीक्षा दिलेल्या असतील मित्रांनो पहिले की देखील याची प्रसिद्ध झालेली आहे दुसऱ्या आन्सर कीची तुम्ही वाट पाहून आहात तर मित्रांनो बरेच विद्यार्थी कमेंट करून या ठिकाणी विचारत आहेत की सर दुसरी आन्सर की सेकंड ॲन्सर की कधीपर्यंत प्रसिद्ध होऊ शकते जवळपास एक महिन्याचा कालावधी उलटून गेलेला आहे तर बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की सर आम्ही वाट पाहून या ठिकाणी कंटाळलेलो आहात आता की अॅन्सर कीच प्रसिद्ध होत नाही पुढची प्रोसेस होत नाही आहे तर किती दिवस लागतील तर बघा मित्रांनो फक्त या ठिकाणी कमेंट करून विद्यार्थी वारंवार विचारत आहेत त्याच्यामुळं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देतो आहे कारण की ऑफिशियली तर अजून कुठलंही अपडेट नाही बरेच तुम्ही यूट्यूबला इकडे तिकडे व्हिडिओ पाहत असाल की सेकंड अॅन्सर की प्रसिद्ध झालेली आहे म्हणून वगैरे असं तर मित्रांनो ऑफिशियली कुठलीही अॅन्सर की अजून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही कारण की मित्रांनो मी डेली या ठिकाणी सतत कन्स्टिन्युअसली चेक करत आहे या ठिकाणी लॉग इन करून देखील तुमच्यासाठी परंतु मित्रांनो लॉग इन होत नाही याचा अर्थ कुठलीही अन्सर की आलेली नाही इथं ज्यावेळेस मित्रांनो तुमचं लॉग इन होईल त्यावेळेस म्हणायचं की तुमचे आन्सर की या ठिकाणी प्रसिद्ध झालेले तर अजूनपर्यंत तरी कुठलीही आन्सर की आलेली नाही आहे तर मी माझ्या माहितीप्रमाणे आणि मित्रांनो जी मी जी या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न करतो आहे टी सी एसचे जे नंबर आहेत मित्रांनो हेल्प डेस्क ह्या हेल्प डेस्कवरती कॉल करण्याचाही प्रयत्न करतो आहे परंतु हा कॉल सध्या लागत नाही आहे तुम्ही देखील ट्राय करा मित्रांनो हा टी सी एसचा लॉग इन प्रोफाईलचा जो प्लॅटफॉर्म आहे इथं तुम्हाला हेल्प डेस्कचा नंबर भेटेल मंडे टू सॅटर्डे नंबर चालू असतो नऊ ते सहा या वेळेमध्ये तुम्हीही सतत कॉल करून चेक करा कारण की सध्या ही प्रोसेस जी आहे मित्रांनो टी सी एसकडे गेलेली आहे ऑब्जेक्शनवरती काम जे आहे मित्रांनो चालू ते कोणामार्फत चालू आहे टी सी एस मार्फत सध्या कोर्टाकडे अजून ही प्रोसेस गेलेली नाही आहे म्हणजे जिल्हा न्यायालयाकडे प्रत्येक जिल्हा न्याया न्यायालयाकडे ही प्रोसेस केव्हा जाईल ज्यावेळेस मित्रांनो ऑब्जेक्शन कम्प्लीट होतील कारण की टी सी एसची ची तज्ज्ञ समिती जी आहे याच्यावरती ऑब्जेक्शनवरती काम करते आणि त्यानंतर तुमची फायनल ऑब्जेक्शन की जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध करेल म्हणजे अँसर की जी आहे आणि त्यानंतर नॉर्मलायझेशनचं काम देखील टी सी एस असणार आहे मग त्याच्यानंतर जी पुढची प्रोसेस असणार आहे ती मित्रांनो या ठिकाणी कोर्ट करणार आहे अजूनपर्यंत तरी टी सी एसकडेच तुमची प्रोसेस या ठिकाणी सध्या सुरू आहे तर टी सी एसला जास्तीत जास्त या ठिकाणी कॉल करण्याचा प्रयत्न तुम्ही सर्वांनी करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा काय माहिती भेटते का कारण की मित्रांनो मीही ट्राय करत आहे जसं अपडेट येईल अजून अधिकृत तसं तुम्हाला तर शेअर करेल तर बघा आता माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला मी सांगणार आहे की कधीपर्यंत ऍन्सर की येऊ शकते याबद्दलची माहिती तर पहा तुमची पहिली ऍन्सर की मित्रांनो कधी प्रसिद्ध झाली होती दोन मार्च दोन हजार चोवीसला आणि मित्रांनो चार मार्च दोन हजार चोवीसपर्यंत ती अवेलेबल होणार होती म्हणजे राहणार होती तुमच्या प्रोफाईलमध्ये त्यानंतर त्यांनी ऑब्जेक्शन देखील त्याच दिवसापासून दोन मार्चपासून ते चार मार्च दोन हजार चोवीसपर्यंतच मागवले होते रात्री अकरा वाजून पंधरा मिनटापर्यंत पंचावन्न मिनटापर्यंत त्यानंतर मग मित्रांनो ऑब्जेक्शनवरती ते या ठिकाणी सर्व प्रोसेस करणार होते तर याच्यामध्ये मित्रांनो काय केलं होतं चार मार्च जर आपण पाहिलं ते चार एप्रिलपर्यंत एक महिना ऑलरेडी मित्रांनो याला गेलेला आहे एक महिना आणि पाच दिवस आता सध्या झालेले आहेत मित्रांनो तर आपण अशी या ठिकाणी मित्रांनो आशा ठेवलेली होती की मार्च एंडिंगपर्यंत मार्च पंधरा तारखेनंतर म्हणजे एक पंधरा दिवसाचा वेळ आपण या ठिकाणी धरला होता साधारणतः की ऑब्जेक्शन जरी असले तरी बाबा हो, एक पंधरा ते वीस दिवस लागू शकतात म्हणजे चार मार्चला ही लास्ट डेट होती चार मार्चनंतर मित्रांनो आपण ठरवलं होतं की सोळा तारखेपर्यंत किंवा सतरा तारखेपर्यंत पुढचे ॲन्सर की येऊ शकते परंतु अजून तरी आलेलं नाही मार्च एंडिंग देखील मित्रांनो आपण असे ठेवली होती की मार्च एंडिंगपर्यंत तरी येऊ शकते बाबा परंतु मार्च एंडिंग ही गेला आता मित्रांनो या ठिकाणी जवळपास याला एक महिना या ठिकाणी गेलेला आहे एक महिन्याच्या वरती या ठिकाणी झालेले दिवस आहेत परंतु आन्सर की मात्र आलेली नाही तर लक्षात राहू द्या मित्रांनो ॲन्सर की तर शंभर टक्के तुमची फायनल ॲन्सर की आणि पुढचा रिझल्ट तो शंभर टक्के येणार आहे तुम्हाला मात्र प वाट पाहण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय सध्या नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अहमदनगरमध्ये मित्रांनो शिपा सफाईगार पदांच्या जागा निघालेल्या तिथंही अर्ज करू शकतात किंवा एस एस सी सी एच एस एल तिथंही तुमचा ट्राय चालू राहू द्या बाकी ठिकाणी देखील याच्यावरतीच फक्त बसू नका कारण की कोर्टची प्रोसेस जी आहे मित्रांनो या ठिकाणी खूप लांब प्रोसेस असते अगोदरचे देखील दोन हजार अठराचे तुम्ही भारते जे पाहिलेले असतील मित्रांनो जिल्हा न्यायालयाचे तर खूप या ठिकाणी मित्रांनो डिले होतात आणि यावेळेस ऑनलाईन आहे आपण असं ट या ठिकाणी मानलो होतो की ऑनलाईन परीक्षा आहेत त्याच्यामुळं झटकीपाठ या ठिकाणी होऊन जाईल परंतु ऑब्जेक्शन जे आहेत मित्रांनो त्याच्यावरतीच अजून प्रोसेसची चालू आहे तर फायनल अन्सर की मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे अंदाजित माहिती तुम्हाला मी सांगतो त्यानुसार मी सांगतो आहे म्हणून त्याच तारखेला येईल असं काही नाही आहे एक माझा अंदाज सांगतोय तुम्हीही कमेंट बॉक्समध्ये सांगा कधीपर्यंत येऊ शकते तुमचा अंदाज काय आहे तुम्ही मला वाटतंय तर मित्रांनो एप्रिलमध्ये तुमच्या फायनल ॲन्सर की जे आहेत त्या कधीही प्रसिद्ध होऊ शकताल फिक्स्ड डेट कोणीही सांगू शकत नाही मित्रांनो कधी येईल कारण की टी सी एसचा जो कॉल नंबर आहे त्याच्यावरती देखील ते माहिती देत नाही त्याच्यावरती कॉल सध्या तरी लागत नाही मित्रांनो तुम्ही ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा तर एप्रिलमध्ये मित्रांनो फि फिक्स नाही आहे परंतु एक टेन्टेटिव्हली म्हणजे एक अंदाजीत सांगतोय तुम्हाला येण्याची शक्यता आहे कारण की ही माहिती तुम्हाला का देतो आहे बरेच विद्यार्थी कमेंट करून विचारत होते याबद्दल अपडेट द्या अपडेट तर अजून मित्रांनो या ठिकाणी ऑफिशियली कुठलंही आलेलं नाही परंतु माझ्या माहितीनुसार तुम्हाला मी सांगतो मित्रांनो कारण की बरेच विद्यार्थी वाट पाहत आहेत त्याच्यामुळं तर या व्यतिरिक्त अजून दुसरं जर अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केले जाईल या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करावं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढील अपडेटसाठी धन्यवाद